अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुद्धा जोमाने सुरू आहे। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय गरुड हे स्वतः जामनेर शहर पिंजून काढत आहेत। तर काँग्रेस आघाडीवर नाराज असलेल्या काँग्रेस नेत्या ज्योत्स्ना विसपुते या सुद्धा आता प्रचारामध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस आघाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। आम्ही मोठ्या प्रमाणात मुलांना बेरोजगार रोजगार देऊ म्हणून सांगितलं,
कुठे आलं हे टेक्सटाईल पार्क? मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की जे जलसंपदा मंत्री आहेत, जे महिलांच्या आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमचे जे शरदचंद्रजी पवार साहेब जे आहेत, त्यांनी आम्हाला महिलांना 50% आरक्षण दिलं, महिलांना सन्मान दिला, महिलांना नोकरीमध्ये 30% आरक्षण दिलं, मुलींना मोफत शिक्षण 12% दिलं. त्या नेत्यांची बरोबरी कुठल्याही या नेत्यांना करता येणार नाही, कारण जेव्हा दारूचा कप वाढावा म्हणून त्या ब्रँडला महिलांचं नाव द्यावं असं हे व्यक्तव्य करणारे जे नेते आहेत, यांना महिलांविषयी जे आपले जे मंत्री आहेत तुमचे, यांना महिलांविषयी किती संवेदनशीलता आहे. महिलांचं नाव दारूला द्या म्हणजे महिलांचा दारूचा कप मोठ्या प्रमाणात वाढेल, आणि एकीकडे आपण लढतोय की ग्रामसभेत 50% जर ठरावला तर तिथे दारूबंदी करावी आणि महिलांची घरं वाचतील. आम्ही हा प्रयत्न करतोय. तुलनात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सतत आपल्या दांदेरपुरा या भागावर अन्याय होताना आपल्याला दिसतोय. आपण पाहतोय सकाळी 5 वाजता आपली लोड शेडिंग होते गावात, होते का? हा एक प्रकारचा अन्याय फक्त पुरा भागावर होतोय. भारत भाऊ नगराध्यक्ष असताना पुऱ्यावरचा लोड शेडिंगचा प्रश्न प्रामुख्याने आपण सोडवला होता. असा पाण्याचा प्रश्नही प्रामुख्याने आपण सोडवण्यासाठी जे काही पाईपलाईन आणि टाकीच्या संदर्भातील जे काही पैसे आपण आणले होते, पूल दामनेर पुऱ्यावरचा बांधकाम करण्यासाठी पारस भाऊ आणि आम्हीच पैसे आणले होते. पुऱ्यावर 3 ठिकाणी संडास चांगल्या प्रकारच्या बांधकामासाठी पारस भाऊच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी आपण काम केलं होतं. त्याचप्रकारे पुऱ्यावरची स्मशानभूमी पारस भाऊंच्याच कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी कार्यान्वित झालेली आपल्याला दिसते. त्याचप्रकारे 10 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या आपण प्रामुख्याने त्यावेळेला मंजूर करून पैशासह या ठिकाणी आणलेल्या होत्या. एकूण खर्चाचा जर आपण विचार केला संपूर्ण जामनेरचा तर जवळपास 30% निधी आपण पुऱ्यावर खर्च केलेला होता. परंतु आज आपण पाहतोय सतत अन्याय आपल्या पुऱ्यावर होताना आपल्याला दिसतोय. 8 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 12-15% सुद्धा निधी एकूण खर्चाच्या आपल्या पुऱ्यावर झालेला आपल्याला दिसून येत नाही, आणि म्हणून अन्याय सतत जर पुऱ्यावर होत असेल तर आम्ही अन्याय सहन करणार नाही. या दृष्टिकोनातून पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पुऱ्यातून उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे. आपलं सहकार्य जर मिळालं तर नक्कीच पुऱ्यावरचा विकास या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. मूळ घातलेल्या दामदेव नगर परिषदेच्या प्रचार कॉर्नर मीटिंगच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आपल्या नेते आदरणीय कल्पनाताई पाटील, काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ज्योत्सनाताई विश्वते, ओबीसी सेलच्या अध्यक्ष आदरणीय मुर्शेदाई, आपल्या विभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण उमेदवार या ठिकाणी दिले, असे शहराचे कार्याध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आदरणीय शंकरभाऊ पैलवान, आमचे परमित्र प्रदीप बंगोडा ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं, असे गुरुवारी आदरणीय उत्तम पवार सर, सर्व उपस्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पक्षांचे अधिकृत उमेदवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जामनेरपुऱ्यावरचे तज्ञ नागरिक, तरुण कार्यकर्ते, माता भगिनी, संध्याकाळची वेळ झाली, कवी लावण्याची वेळ झाली, अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक, ऐतिहासिक निवडणूक, आणि या ऐतिहासिक निवडणुकीचे साक्षीदार आपण सगळेच जण राहणार आहोत. आपलं कर्तव्य आपल्याला 6-4 येणाऱ्या शुक्रवारी जिथे तिथे घड्याळाचे चिन्ह असतील तिथे घड्याळाचे पंच दाबायचे, जिथे जिथे पंजाचे चिन्ह असतील त्या त्या भागामध्ये पंजाच्या समोरचे पंच दाबून आपल्या उमेदवारांना उभं करायचे. उत्तम पवार सरांनी, कल्पनाताईंनी, कृष्णाताईंनी, शंकरभाऊंनी सांगितलं
की जामनेर पुराला नगराध्यक्ष बोर्ड नियुक्त नगराध्यक्ष पदाचा मान हा पहिल्यांदा मिळतोय. नाही तर तुम्हाला दत्तक घेतल्यासारखी वागणूक भाजपच्या विद्यमान नगराध्यक्षांनी दिलेली आहे. अनेक कामांमधून शंकर भरणे उदाहरण दिलं, पवार सरांनी उदाहरण दिलं. पवार सर हे मागच्या वेळेमध्ये शंकर भरणे नगरसेवक होते. प्रथम मोठीचा प्रश्न होता तो आपल्या नगराध्यक्ष पारस भरच्या काळातला प्रथम मोठीचा रोड असेल, पाण्याच्या टाक्या असतील, अनेक उपक्रम जे जे काही झाले ते आपल्या आघाडीच्या काळात झाले, आघाडीच्या निधीमधून झाले. त्याच्यावेळेस मंत्री होते आपले आदरणीय अजितदादा पवार असतील, भास्करराव जाधव असतील, पृथ्वीराज बाबा असतील, अशोकदादा चव्हाण असतील, या सगळ्यांनी भरभर निधी जाऊचे कामं वैशिष्ट्यपूर्ण कामं असतील. दलित वस्ती सुधार असेल, बाग बगीचा डेव्हलपमेंट असेल, अनेक विकासाच्या कामं त्या काळात दिले. 2.5 वर्षानंतर आपली सत्ता, आपले फळ मंत्री झाले आणि सत्ता आपल्या जागेतून कोणत्या प्रकारे हिसकावली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पैशाच्या जोरावर, दमबाजीच्या जोरावर, धाकधपटशाच्या जोरावर अनेक जे मार्ग सापडतील ते मार्ग अवलंबून सत्तेचा दुरुपयोग करून आणि नगरसेवक ठरले, त्यांना यशही आलं, 2.5 वर्षाची कारकिर्दही मिळाली. पण 2.5 वर्षामध्ये हे मंत्री महोदय लाल दामरी भट्टा जामनेरला आणू शकले नाही. फक्त सांगतात 300 कोटी आणले. या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत, राजू पाटील, कार्याध्यक्ष किशोर पाटील, युवक अध्यक्ष फडांगे यांचंही नाव घ्यायचं मी विसरलो. जावेद मुल्लाजी आलेले आहेत, गटनेते विजू भोरपांढरे. अतिशय मी तर नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की मी 24 वर्षाची आमदारकी आणि त्यातल्या त्यात हे 3.5 वर्षाचं मंत्रीपद. गिरीश भाऊ तुम्ही स्वतः झकास, पण जामनेर तालुका आणि जामनेर शहर झकास. एक रस्ता दाखवा या शहरामध्ये, या कॉलनीमध्ये, या पुण्यावर चांगला दाखवा. हा संजय गिरकडून 1000 रुपये रोख मिळवा. माझा आभार आहे भाजपाला. अरे थोडे बंद करून लावले ना तुम्ही रस्त्याने? विकास कशाला म्हणता? रस्त्यात खड्डे आहे का? खड्ड्यात रस्ता आहे. येता प्रश्न नागरिकांना पडलेला आहे, खरं आहे का खोटं आहे? 3-3 वेळा रस्ते फोडले पैसे खायसाठी. अरे आपले ते चाटू समचे त्यांचे, त्यांना टेंडर, आपल्याचा पत्ता असो का नसो, काम करण्याचा अनुभव असो का नसो, तांत्रिक नॉलेज असो का नसो, रजिस्ट्रेशन असो का नसो, कोणाच्या तरी रजिस्ट्रेशनच्या नावावर पेटी कॉन्ट्रॅक्टर नेमायचे आणि आपल्या पुढे पुढे करणाऱ्यांचे घर भरण्याचं काम नगरपालिकेच्या तिजोरीतून चालू आहे. बचत गटाचा पत्ता नाही, बचत गट महिलांचे बचत गट या शहरात दिसत नाही. ऐका बचत गट, आपल्या सरकारची योजना सट्टेच्या पीठ, दारूचे धंदे, शंकरबाई यांचं उदाहरण घ्या. अरे वारलेल्या माणसाच्या भावाच्या नावावर व्यायामशाळा काढली होती तरुणांसाठी, तरुणांसाठी व्यायामशाळा काढली. रोज तिथे दूध विकतो. यांनी 10-12-12-15-15 वर्षाच्या पोरांना गावीचे सवय लावले. उमेदवार सट्ट्याचं पीठ वाला येतं काय मित्र? जागरूक ठेवा, सगळं काही येईल भाऊकडून. भाऊची भाषा हीच आहे, याला घेऊन टाकू, त्याचं करून टाकू, त्याचं पाहून घेऊ. माझ्यापर्यंत घेऊन या, दुकानदारी फार मोठी आहे. सरकारचा पैसा आहे आणि कुंभमेळ्याचा प्रसाद आहे असं समजा. या पैशाला आपलाच वास आहे. आपण जातो तर आपण कुंभमेळ्याला गेल्यावर रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 11 रुपये, 51 रुपये टाकतो ना मंदिरात. ही सगळी लुटमार आहे. आले बाबा 40 चोरची भाऊ जाई काही करू नका. काही भलतेच घामारी का मोरले असं काही नाहीये. मंत्र्याचं नाव आहे जलसंपदा खातं आणि आरोग्य खातं, पण प्रत्यक्षात धनसंपदा खातं आहे त्यांच्या जवळ. आणि गर्वाच्या गोष्टी, या समाजाला याच्यात घेऊन टाकू, तेवढ्यात घेऊन टाकू, लाखान करोडा शिवाय तर बातात नाही बाबा. अरे लोकशाही का काय? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी या देशाला फार मोठी लोकशाही दिली हो. त्या लोकशाही पद्धतीने खेळा म्हणा, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागा,
लोक उभे करता का? उमेदवार तर असे दिलेले आपल्या दोघ आघाडीच्या पक्षांनी. नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापक अंजनाताई पवार, ज्यांनी अनेक पिढ्यांमधले विद्यार्थी घडवले, घराघरातले समाजामधले विद्यार्थी घडवले. उत्तम पवार सर त्यांचे पती, या भाऊने दारू पिणारे घडवले. त्यांनी दारू पिणारे फरक पा, त्यांनी गुंडागर्दी करणारे, दहशत माजवणारे, सट्ट्यावाले, दारूच्या गुत्त्यावाले, मुलींना पळवून नेणारे, सहकार्य करणारे, हे त्यांनी घडवले. आणि इकडे पैलवांची व्यायामशाळा पहा, सरांचं आणि मॅडमचं शिक्षणाचं काम पहा, वाचनालय पहा. ज्या पिढीला येण्यासाठी, पुढे जाण्यासाठी जे लागतं या स्पर्धेच्या युगामध्ये, जे काही अत्यावश्यक आहे त्या सुविधा या लोकांनी उपलब्ध करून दिल्या. खरं आहे का खोटंय? पैलवांच्या व्यायामशाळेमधून अनेक मुलं पोलीस भरतीमध्ये गेले, अनेक वन खात्यामध्ये गेले, उपयोग झाला. क्रीडा संकुलची 1.5 कोटीची ग्रँट आघाडी सरकारच्या काळात आली. प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल हे काँग्रेस राष्ट्रवादीचं स्वप्न. जिल्ह्यातल्या 14 तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारले गेले, पण जामनेरमध्ये क्रीडा संकुल उभारले गेले नाही. धनगरांना आरक्षणाचं गाजर, मराठ्यांना आरक्षणाचं गाजर, मुस्लिमांना आरक्षणाचं गाजर. गाजर हलव्याचं दुकानात घेऊन टाका म्हणा तुम्ही. बताते कुछ करते कुछ निराले इनके धंदे, हम तो कहते ये नथुराम गोडसे के बंदे. अरे रामाच्या नावावर कधी निवडून आले? कधी जाता जाती जाती धर्मांमध्ये तेल निर्माण करून निवडून आले? पण आता जनता तुमच्या कुठल्याही गोष्ट आपण नाबळी पडणार नाही. अरे कुत्र्याच्या पिल्लाचे डोळे 9 दिवस सुरू करता, आपले तर डोळे 7 दिवस सुरू करता व्हायचे. अरे बोलाय तरी आपण डोळे करून पाहतो, पण आता पहा, पाण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव मानणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.